everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry. Aldehyde, ketones and carboxylic acid start kelela. Teen part already uploaded hai. Ha chautha part hai. Ani ha last part hai ki jyamadhye apan aldehydes and ketones na prepare karto. Aldehydes and ketones cha part 1 madhe basic introduction and classification kelo. पार्ट टू मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड एंड कीटोन्स केलं यूजिंग अल्कोहोल अल्कीन एंड अल्काइन त्याचा व्यवस्थित चार्ट बनवला. पार्ट थ्री मध्ये मी तुम्हाला अल्डिहाइड एंड कीटोन्स बनवण्याच्या वेगवेगळ्या मेथड सांगितल्या. मग रोझनमन रिएक्शन असेल, स्टीफन रिएक्शन असेल, डाय अल्किल कॅडमियम असेल किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट अशा चार प्रकारच्या आपण वेगवेगळ्या रिएक्शन्स बघितल्या आणि इवन त्याचा सुद्धा चार्ट बनवलाय. सो कोणी बघितला नसेल हा पार्ट तर पहिला तो पार्ट बघून या. अँड आता तो थर्ड पार्ट चालू करतोय आपण मेथड थ्री. पण याची खासियत ही आहे की याच्यामध्ये आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड अँड किटोन बनवणार आहे. ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं स्ट्रक्चर इथे काढू, वेगळ्या पिंक याने काढू हवं तर. सो दिस इज बेन्झीन आणि बेन्झीन रिंगला डायरेक्टली जेव्हा सी डबल बॉन्ड ओ एच लागतो बेन्झा अल्डिहाइड असं म्हणतो. अँड किटोन्स कसे, बेन्झीनच्या रिंगला सी डबल बॉन्ड ओ अँड या साईडला परत बेन्झीन रिंग असेल किंवा आर असेल. सो दिस इज किटोन. एक तरी बेन्झीन रिंग त्यामध्ये पाहिजेच. सो हे कंपाऊंड्स ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स अँड किटोन बनवण्यासाठी टेक्स्टबुकमध्ये पाच मेथड्स आहेत. सो एका पार्टमध्ये या पाचही मेथड संपू. सो पुढच्या पार्टचं हेडिंग प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड राहील. पहिली मेथड आहे ईटार रिॲक्शन जी अल्डिहाइड प्रिपेअर करते. नेक्स्ट ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल अरिन अल्डिहाइड प्रिपेअर करते. साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टूलिन अल्डिहाइड प्रिपेअर करते. गॅटरमन कॉच अल्डिहाइडच भेटतो. पण लास्ट मेथड आपल्याला फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन ही किटोन देणार आहे. सो पहिल्या चार मेथड्स अल्डिहाइड प्रिपेअर करण्यासाठी आहे अँड फिफ्थ मेथड विल गिव्ह यू किटोन. लेट अस स्टार्ट विथ ईटार रिएक्शन. अगेन दिस इज अ नेम रिएक्शन. सो याचा जो रिएक्टंट आहे, जो रिएजंट आहे, जो सॉल्वंट आहे आणि जो प्रोडक्ट आहे ते सगळं सेम राहणार आहे. स्टार्ट करूया. मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन लिहिली आहे, हीच तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये लिहायची आहे. मिथाईल ग्रुप इन टूलिन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा टूलिन माहिती पाहिजे कसं आहे. बेन्झीनची रिंग अँड त्याच्यावरती सी एच थ्री ग्रुप. मिथाईल ग्रुप म्हणजे सी एच थ्री ग्रुप ऑफ दिस टूलिन इज ऑक्सिडाइज्ड. म्हणजेच काय, हा जो मिथाइल ग्रुप आहे तो मी ऑक्सिडाइज करू शकते. कसा, युजिंग ऑक्सिडाइजिंग एजंट. कोणतं ऑक्सिडाइजिंग एजंट, क्रोमाइल क्लोराईड. सो याच्यामध्ये एक ऑक्सिडाइजिंग एजंट तुम्हाला टाकायचा आहे अँड दॅट इज सी आर ओ टू सी एल टू, क्रोमाइल क्लोराईड म्हणायचं. इन कार्बन बायसल्फाइड दॅट इज सी एस टू ॲज अ सॉल्वंट. ही रिॲक्शन कम्प्लीट करण्यासाठी एक सॉल्वंट लागतो, तो सॉल्वंट आहे सी एस टू, कार्बन बायसल्फाइड. हा कोण आहे आपला, क्रोमाइल क्लोराईड. क्रोमाइल क्लोराईड अँड इट इज अन ऑक्सिडाइजिंग एजंट. ऑक्सिडाइज कोणाला करणार आहे, टूलिनच्या मिथाइल ग्रुपला. बघा काय बनवतो, टू फॉर्म क्रोमियम कॉम्प्लेक्स. पहिल्यांदाच प्रॉडक्ट नाही बनत, बेन्झीनची रिंग आहे तशी. व्हॉट इज ऑक्सिडेशन, एकतर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तुम्हाला तीन हायड्रोजन दिसत आहेत, त्यातले दोन आपल्याला घालवायचे आहेत. सो एकच हायड्रोजन इथे राहिला. मग कार्बनने दोन बॉन्ड बनवलेत, तो अजून दोन बॉन्ड बनवू शकतो, है ना. दोन हायड्रोजन गेले याचा अर्थ ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन झालं तेव्हा या कॉम्प्लेक्सनं काहीतरी काम केलं ते तुम्हाला मी इथं दाखवते. पहिला नीट बघून घ्या, कारण याचं मेकॅनिझम आपण शिकण्याच्या झंझटमध्ये बिलकुल पडायचं नाही आहे. कारण मेकॅनिझम मी अख्खं बोर्डवरून जरी शिकवली तरी फायनली तुम्ही तीच मेथड एक्सेप्ट करणार आहे जी मी तुम्हाला आत्ता सांगतीये. सो विल नॉट रन बिहाइंड द मेकॅनिझम. बघा काय असतं, या क्रोमाइल क्लोराईडचं हवं तर मी स्ट्रक्चर इकडे काढते. सी आर डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ सी एल सी एल. क्रोमाइल क्लोराईड दिसला, सी आर ओ टू सी एल टू. सो स्ट्रक्चर असं आहे, त्याच्यावरून फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आता याला कोण दिसतंय, तर बेन्झीनची रिंग दिसतीये साईडला आणि त्याच्यावरती दिसतोय एक मिथाइल ग्रुप टूलिन. ऑक्सिजन वरती असते लोन पेअर. ऑक्सिजनची लोन पेअर ऑलवेज काय हवरटपणा करते माहिती आहे ना तुम्हाला,
लोन पेयर म्हणजे निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज हा नेहमी एच प्लसला खेचून घेतो. सो हा एच प्लस या लोन पेयरकडे जातो अँड काय तयार होईल इथे, पहिला एच आल्यानंतर ओ एच. पण लोन पेयर तर गेली ना पळून. लोन पेयर गेल्यामुळे, लोन पेयर रफ करू, खरं तर दोन लोन पेयर असतात. एक मी खाली ऑलरेडी दाखवायला पाहिजे. एक लोन पेयर आहे, वरची जी लोन पेयर आहे तिने हायड्रोजन आणला आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आता हा पॉझिटिव्ह चार्ज अनस्टेबल आहे म्हणून साईडचा बॉन्ड आपले इलेक्ट्रॉन्स इथे देतो. आता इथं इलेक्ट्रॉन्स कमी पडलेत, मग हा बॉन्ड या क्रोमियमला इलेक्ट्रॉन्स देतो आणि इथं चार्ज कोणता येतो, मायनस किंवा पॉझिटिव्ह चार्ज. सॉरी, इथं पण काय दिसायला लागतं, पॉझिटिव्ह चार्ज. सो ह्या कॉम्प्लेक्समध्ये कंटिन्युअस काय दिसतं बघा आपल्याला, देर इज डी लोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन इथं पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज इथे जाणार, इलेक्ट्रॉन्स इथे येणार, पॉझिटिव्ह चार्ज अजून वरती गेला. ओके, सो तो पॉझिटिव्ह चार्ज परत अनस्टेबल आहे अँड अटॅकिंग पोझिशन मध्ये. त्यामुळे हा कॉम्प्लेक्स एक अनस्टेबल कॉम्प्लेक्स बनतो अँड टूलिन सोबत असा सबस्टन्स बनवतो जो अनस्टेबल असणार आहे. हा कॉम्प्लेक्स अनस्टेबल का झाला कळालं, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पळत आहेत आणि पॉझिटिव्ह चार्ज येतोय. आता हा अटॅकिंग स्पीसीज काम करतो, कोणावरती ऍक्ट करणार येतो, आपल्या रिॲक्टंटवरती. अँड हे दोघं एक कॉम्प्लेक्स बनवतात विच इज अनस्टेबल. अँड तो कॉम्प्लेक्स बघा कोण आहे, कोणा साईडून अटॅक होईल, ऑक्सिजनच्या साईडून. अजून कोण आहे खाली, क्रोमियम आहे. त्या क्रोमियमवरती काय दिसतं इकडे, एक बॉन्ड तुटली आहे, सो सिंगल बॉन्ड ओ एच, त्याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. क्रोमियमवरती सिंगल बॉन्ड ओ एच आणि दोन क्लोरीन दिसत असते. सो परत एकदा अटॅक केला तर वरती हे बनेल. दुसरा अजून एक हायड्रोजन आपण काढणार आहे ना, सो सेम काम होईल त्याच्यावरती, ऑक्सिजन क्रोमियम ओ एच सीएल टू. सो इतकं सगळं एक्सप्लेन करायची बोर्ड एक्झाममध्ये काही गरज नसते, पण लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलं. ऑक्सिजन हायड्रोजनला घेईल, सो इथं सिंगल बॉन्ड होईल, इथं क्रोमियम, इथं सिंगल बॉन्ड, इथं ओ. सो लिहिताना कसं लिहिणार आपण, ओ सी आर ओ एच अँड त्याच्यावरती दोन सी एल. दोन वेळा हायड्रोजन जातात, सो दोन वेळा मॉलिक्यूल अटॅक करतो. अँड दिस इज आर क्रोमियम कॉम्प्लेक्स विच इज अनस्टेबल, विच इज अनस्टेबल. दिस क्रोमियम कॉम्प्लेक्स ऑन ऍसिड हायड्रोलिसिस, दॅट इज पुट एच थ्री ओ प्लस, एच थ्री ओ प्लस. आणि मी सांगितलंय व्हॉट इज एच थ्री ओ प्लस. दिसताना जरी एच थ्री ओ प्लस दिसत असेल तर त्याचा खरा अर्थ काय असतो रे, इट इज ऍसिड इन प्रेझन्स ऑफ वॉटर, एच थ्री ओ प्लस. मग ऍसिड हायड्रोलिसिस सोबत थोडंसं हिटिंग केलं की हा सगळा मॉलिक्युल कन्वर्ट होतो बेन्झा अल्डिहाइडमध्ये. कशामध्ये, बेन्झा अल्डिहाइडमध्ये. सो बेन्झिनची रिंग आहे तशी, डब सी एच डबल बॉन्ड ओ. ठीक आहे, पूर्ण कॉम्प्लेक्स हा निघून जातो. अँड हा सिंगल बॉन्ड ओ, हा सिंगल बॉन्ड ओ, हे डबल बॉन्ड ओ बनवतात. बाकी सगळा मॉलिक्युल रिमूव्ह होणार आहे अँड ॲज अ बाय प्रोडक्ट बनणार आहे. पण मला बाय प्रोडक्ट बनवणं नेसेसरी नाही आहे, त्यामुळे मी फक्त मेन रिॲक्शन दाखवली. इकडून इकडचा पोर्शन पण लिहायची गरज नाही. टूलिन वेल रिॲक्ट्स विथ ऑक्सिडायझिंग एजंट क्रोमियम क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ सॉल्वंट सी एस टू फॉर्म्स अ क्रोमियम कॉम्प्लेक्स. तो कसा बनवायचा तो इथे एक्सप्लेन केला आहे. पाठ केला तरी चालेल, ओ सी आर ओ एच सी एल टू दोन वेळा लावायचा, ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर फ्यूज टू गिव्ह बेन्झा अल्डिहाइड. दिस रिॲक्शन इज नोन ॲज इटार्ड रिॲक्शन. क्लिअर, फर्स्ट वन टिक करूया, अल्डिहाइड प्रिपरेशन झालं. पटकन याचा स्क्रीनशॉट करा, आपण लगेच नेक्स्ट रिॲक्शन शिकूया. ऑक्सिडेशन ऑफ मिथाईल अरिन. अरिन म्हणजे बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंग वरती मिथाईल ग्रुप म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट टूलिन. मिथाईल बेन्झिन ऑन ट्रीटमेंट विथ क्रोमियम ऑक्साइड म्हणजे सी आर ओ थ्री टाकायचं आहे. चला परत एकदा रिॲक्शन लिहून घेऊया. मिथाईल बेन्झिन, बेन्झिन वरती मिथाईल, दे आर टॉकिंग अबाउट टूलिन, प्लस कशाची ट्रीटमेंट करायची आहे, ऑन ट्रीटमेंट विथ क्रोमियम ऑक्साइड सी आर ओ थ्री. इन ॲसिटिक अनहायड्राइड, ॲसिटिक अनहायड्राइडचं स्ट्रक्चर माहिती, वेगळ्याने दाखवते. सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ, ॲसिटेट ग्रुप,
त्यानंतर अजून एक ऑक्सिजन, अजून एक ऑक्सिजन, सी डबल बॉन्ड ओ, परत रिपीट ऍसिटेट ग्रुप. सो टूलीन ऑन ऑक्सिडाइजिंग विथ क्रोमियम ऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. टेम्परेचर किती दिलंय आपण खाली रिएक्शन काढूया. टेम्परेचर 273 to 278 केल्विन गिव्स बेन्झिल काहीतरी आहे, बेन्झिनची रिंग आहे, त्याच्यावरती डाय म्हणजे दोन, ऍसिटेट ग्रुप म्हणजे हा ग्रुप सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ, या ग्रुपला ऍसिटेट ग्रुप म्हणतात. सो कॉम्प्लेक्सच आहे तो, पण कसा तयार होणार आहे बघा. बेन्झिनची रिंग ऑक्सिडेशन आहे, किती हायड्रोजन्सला बाहेर काढणार तुम्ही, दोन हायड्रोजन्सला. सो एक तर पक्का इथे राहणार, मगाशी पण असंच केलेलं, आणि दोन बाकीचे जे बॉन्ड आहेत ते आपण दुसऱ्या कॉम्प्लेक्स या मधल्या कॉम्प्लेक्सने इथे बॉन्ड बनवत असतो. आता ऍसिटिल ग्रुप इथे येणार आहे, येस ऑर नो, पण एकटा येईल का? इथं बघा, सिमेट्रिक चेक करून बघा, सिमेट्रिक कशी होती आहे, इथून ब्रेकडाऊन होतं. सो ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री, दॅट इज ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री, आणि परत दुसरा मॉलिक्यूल उलट्या साईडून, दॅट इज ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री. हा झाला आपला कॉम्प्लेक्स तयार. कोणतं नाव आहे याचं? बेन्झिला डाईन डाय ऍसिटिक. पण हा पण अनस्टेबल आहे, त्यामुळे याचं सुद्धा परत आपण काय करणार, ऍसिड हायड्रोलिसिस. सो डायरेक्ट एच थ्री ओ प्लस अँड हीट लिहिलं की आपल्याला काय भेटतं, करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. सो हे सगळं जाणार आहे आणि परत काय होईल, सी डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ, दॅट इज बेन्झिनची रिंग आहे तशी, त्याच्यावरती एक कार्बन होता, एक हायड्रोजन होता, बॉन्ड फ्यूज टू गिव्ह ऑक्सिजन, रेस्ट इज द बाय प्रोडक्ट, नो नीड टू गेट वॅरिड अबाउट इट. फक्त लक्षात ठेवा, इटाट रिॲक्शन अँड सेकंड मिथाईल अरिनचं ऑक्सिडेशन दोन्ही सेम टाईपच्या रिॲक्शन्स आहेत, पण इटाट रिॲक्शनला आपण सेपरेट, अँड याला सेपरेट का शिकलो, जस्ट ड्यू टू द ऑक्सिडायझिंग एजंट. तिथे क्रोमाइल क्लोराईड होता इटाटमध्ये, सी आर ओ टू सी एल टू, इथे सी आर ओ थ्री आहे. तिथे सॉल्वंट यूज करत होतो, इथे ऍसिटिक अनहायड्राइड यूज करतो. प्रोसेस तर तीच आहे, पहिल्यांदा कॉम्प्लेक्स बनवायचं आहे, कॉम्प्लेक्सचं नाव दोन्हीमध्ये वेगळं आहे, तिथं फक्त क्रोमियम कॉम्प्लेक्स, इथं बेन्झिलिडीन डाय ऍसिटेट. लास्ट स्टेप सेम आहे, ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्ह बेन्झा अल्डिहाइड, तिथे पण कोण होतं, बेन्झा अल्डिहाइड. सो सेकंड रिॲक्शन पण आपली कम्प्लीट झाली. आता आपण करणार आहे थर्ड साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टूलीन. पटकन याचा स्क्रीनशॉट करा. थर्ड वन साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टूलीन. परत मी टूलीन काढते तुमच्या समोर. पिंक कलर मध्ये बेन्झिन रिंग वरती कोणता ग्रुप, मिथाईल ग्रुप म्हणायचं. आता साईड ला चेन आहे म्हणजे काय, बेन्झिन रिंगला ही साईड चेन आहे मिथाईल. ओके, सो मिथाईल ग्रुप बद्दलच बोलता येते. साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टूलीन, टूलीनची साईड चेन म्हणजे अगेन दे आर टॉकिंग अबाउट मिथाईल ग्रुप. साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टूलीन गिव्स बेन्झाल क्लोराईड. मला याचं क्लोरिनेशन करायचं आहे, म्हणजे डेफिनेटली याच्यामध्ये मला क्लोरीन पुट करावं लागेल. बट क्लोरीन आपण ॲरो वरती लिहितो जनरली. सो सी एल टू इन प्रेझेन्स ऑफ लाईट, एच न्यू ही लाईट डिनोट करतो, तुम्हाला माहिती आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ लाईट केलं आपण, कारण ही मेकॅनिझम फ्री रॅडिकल मेकॅनिझम असते. त्यामुळे आता कॉम्प्लेक्स काय तयार होणार आहे, बेन्झिनची रिंग आहे तशी, वरती कार्बन आहे तसा, एक एच एक सी एल है ना, सी एल ला आतमध्ये आणायचे. किती सी एल ला आतमध्ये आणायचे तुम्हाला, दोन सी एल ना आतमध्ये आणायचे. किती हायड्रोजन्सना बाहेर काढतो आपण, जर दोन सी एल आत येणार आहेत तर दोन एच बाहेर जातील, दॅट इज एकच एच आतमध्ये राहणार, बाकीचे दोन तर गेले, अँड बाकीच्या दोनच्या ठिकाणी कोण आला आता, सी एल सी एल. एक आला असता तर बेन्झाइल क्लोराईड, दोन आले त्यामुळे काय म्हणणार तुम्ही, बेन्झाल क्लोराईड. स्पेलिंग लक्षात ठेवा, बी ई एन झेड ए एल क्लोराईड, कारण याचा पुढे आपण अल्डिहाइड बनवणार आहे. सो तिथून सुद्धा हिंट तुम्ही लक्षात ठेवू शकता, इथं ए एल येतं, नॉट वाय एल, इट्स ए एल, बेन्झाल क्लोराईड, दोन क्लोरीन आत आल्यामुळे.
आता परत नेक्स्ट स्टेप, तिन्हींची ही लास्ट स्टेप सेम आहे. ऍसिड हायड्रोलिसिस करायचं, हीट करतो आपण, पण टेम्परेचर किती आहे बघा, 373 केल्विन. म्हणजेच 373 म्हणजे किती, 100 डिग्री सेल्सिअस, 273 म्हणजे 0 अधिक 100. सो 100 डिग्री सेल्सिअसला जेव्हा तुम्ही हीट करताय, इथं टेम्परेचर लिहिलं तरी चालेल. फॉर्म काय होणार आहे, आता ऑक्सिजनचा सोर्स दिलाय, दॅट इज ऑक्सिजन आतमध्ये येतो अँड यू विल गेट बेन्झा अल्डिहाईड. बेन्झिनची रिंग आहे तशी, वरती हायड्रोजन आहे तसा, फक्त डबल बॉन्ड ओ तयार होतो अँड क्लोरीन विल अगेन गो आउट. यांच्या मेकॅनिझम्स आपल्याला शिकायच्या नाही आहेत, यांच्या मेकॅनिझम आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. सो बेटर वे आहे, मी वेगवेगळ्या कलरनी यासाठी दाखवते की तुम्हाला ते लक्षात यावं सगळं, अँड ह्याची मोर अँड मोर प्रॅक्टिस करा. एखाद्या रिॲक्शनची मी तुम्हाला मेकॅनिझम शिकवली तर ती रिॲक्शन तुम्ही कधीच विसरणार नाही. पण अशा ज्या कॉम्प्लेक्स मेकॅनिझमच्या रिॲक्शन्स आहेत, त्या आत्ता 12th स्टँडर्डच्या सिलॅबसला नाही आहेत. मी मेकॅनिझम शिकवलं तर तुम्हाला समजेल, पण थोड्या दिवसांनी ते तुम्ही विसरून जाल आणि परत कन्फ्युजन क्रिएट व्हायला लागेल. त्यामुळे इट्स अ स्ट्रॉंग रिक्वेस्ट म्हणा, सजेशन म्हणा, रेकमेंडेशन म्हणा, एनिथिंग, या 5 रिॲक्शनचं रोज प्रॅक्टिस करा. रिॲक्शन्स इझी आहेत, पण जोपर्यंत रोज प्रॅक्टिस नाही तोपर्यंत लक्षात राहणार नाही. किती सोपी आहे बघा, टुलीन आहे, त्याचा मिथाईल ग्रुप आहे. क्लोरिनेशन केलं तर आपल्याला माहिती आहे, एक हायड्रोजन बाहेर एक क्लोरिन आर, दोन हायड्रोजन बाहेर दोन क्लोरिन आर. सो या कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचतो. फक्त हायड्रोलिसिसचं काम प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं. आता मला माहिती आहे की ही रिॲक्शन मी कमर्शियल मेथड शिकती आहे. कमर्शियल मेथड म्हणजेच काय, इंडस्ट्रीमध्ये याचं प्रिपरेशन केलं जातं. बेन्झा अल्डिहाइडला प्रिपेअर करायचं असेल तर इंडस्ट्रीमध्ये ही मेथड वापरली जाते. सो 2 Cl बाहेर जाणार आहेत अँड 1 ऑक्सिजन आत येणार, बेन्झा अल्डिहाइड बनला. अँड थर्ड प्रोसेसला मी टिक करते, याचा पण पटकन स्क्रीनशॉट करा. लास्ट इज गॅटरमन कॉच रिॲक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे गॅटरमन कॉच. इथं अल्डिहाइड प्रिपरेशन संपतं, मग आपण किटोनकडे जाऊया. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या. गॅटरमन कॉच रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. रिझन आहे, इट इज अ नेम रिॲक्शन. सेकंड थिंग, त्याचा रिएजंट जो आहे तो अतिशय स्पेसिफिक आहे. गॅटरमन कॉच म्हटलं की कार्बन मोनोऑक्साईड अँड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 बिलकुल विसरायचं नाही. त्याचा जो रिॲक्टंट असणार आहे तो पण फिक्स आहे, बेन्झिन रिलेटेड काही असेल, म्हणजे बेन्झिन असेल किंवा सबस्टिट्युटेड बेन्झिन आहे. टुलीन सुद्धा असू शकतो, असं काही नाही की बेन्झिनच असेल, असं काही नाही की टुलीन असेल. अजून तुम्ही CH2CH3 म्हणजे वरती मिथाईल लावलाय ना, त्या ठिकाणी इथाईल प्रोपाईल आयसोप्रोपाईल काही लावा. फक्त मी गॅटरमनमध्येच हे सांगितलंय, आठवतंय ना, मगाशी जेव्हा मी तुम्हाला इटार्ड रिॲक्शन शिकवली, स्पेसिफिक टुलीनसाठी शिकवली, ऑक्सिडेशन ऑफ मिथाईल अरिन शिकवलं टुलीनसाठी शिकवलं, साईड चेन शिकवली टुलीनसाठी शिकवली, गॅटरमन कॉचमध्ये मी तुम्हाला म्हणतीये बेन्झिन असेल, टुलीन असेल किंवा दुसरा कुठलाही वरती सबस्टिट्युटेड ग्रुप असेल चालेल. म्हणून पहिली लाईन खूप इम्पॉर्टंट आहे, हवं तर आपण अंडरलाईन करूया, बेन्झिन और सबस्टिट्युटेड बेन्झिन. ही आहे बेन्झिन, ही सबस्टिट्युटेड बेन्झिन. सबस्टिट्युटेड बेन्झिन इज ट्रीटेड अंडर हाय प्रेशर, खूप जास्त प्रेशर असतं. कोणासोबत ट्रीट केलं, विथ कार्बन, ॲरोवरती बघा काय लिहिते, मी व्हेरी स्पेसिफिक आहे, कार्बन मोनोऑक्साईड कॉमा HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, किंवा तुम्ही सबस्टिट्यूटरी त्याला वापरू शकता, ऑर आहे ऑर क्युप्रस क्लोराईड, दॅट इज CuCl. CuCl सुद्धा वापरला तरी चालेल AlCl3च्या जागी. करतो काय हा, तर तुमच्या बेन्झिनच्या रिंगवरती जो एक स्पेसिफिक हायड्रोजन आहे त्याला रिप्लेस करणार आहे बेन्झा अल्डिहाइडने. बघा काय करतीये मी, बेन्झिनची रिंग आहे अशी, एक हायड्रोजन निघून गेला आणि त्याच्या ठिकाणी कोणता ग्रुप येतो, बेन्झा अल्डिहाइड ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप. सो बेन्झिन तर होतीच आधी, पण H इज रिप्लेस्ड बाय COH अँड दिस इज बेन्झा अल्डिहाइड. कुठून आलं हा CO, तर हा आलाय मोनोऑक्साईड, CO इथून आलाय कार्बन मोनोऑक्साईड मधून, अँड H कुठून आला, तर HCl मधून आला. यू कॅन सी CHO, तोच इथे लागलाय, हा H
and half Cl removed out, तो बाहेर गेलाय and हा फक्त कॅटलिस्ट म्हणून इथे काम करतोय. सो असंही लक्षात ठेवू शकताय. कार्बन मोनोऑक्साईड मधला सी ओ आणि एच इथं बेन्झाल्डिहाइड बनवतात. हा एच अँड हा सीएल रिॲक्शनच्या बाहेर ॲज अ बाय प्रोडक्ट गेला अँड हा फक्त काय करतोय, रिॲक्शन करून देण्याचं काम. ओके, सो बघा, म्हणून तर मी तुम्हाला अनहायड्रसच्या ऐवजी तुम्ही काही वापरू शकता म्हणून सांगितलं, कॉपर क्लोराईड. लिहा परत, कार्बन मोनोऑक्साईड फिक्स राहतो, एच सी एल फिक्स राहतो, अनहायड्रस ए एल सी एल थ्री वापरा किंवा कॉपर क्लोराईड वापरा, क्युप्रस क्लोराईड म्हणायचं त्याला. सेम रिॲक्शन आहे, रिॲक्शनची मेकॅनिझम तर बदलत नाही. बेन्झिनची रिंग आहे तशी, टुलीनचा सी एच थ्री आहे तसा. कारण मेकॅनिझम काय आहे ते तुम्ही नीट ऐकलं का? हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय बेन्झा अल्डिहाइड ग्रुप. सो तुम्ही सुद्धा ह्याचा हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे, टुलीनला रिप्लेस करू नका. गेटिंग माय पॉईंट? सो तुम्ही ऑर्थो पोझिशनचा करा किंवा पॅरा पोझिशनचा करा, कारण मिथाईल ग्रुप हा डोनेटिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. सो आपण ऑर्थो पोझिशनला सी एच ओ बेन्झा अल्डिहाइड सबस्टिट्यूट केला. गेटिंग माय पॉईंट? हायड्रोजन रिप्लेस होतो, मिथाईल ग्रुप नाही. सो मिथाईल आहे तसं आहे, हायड्रोजनच्या ठिकाणी मी सी एच ओ दॅट इज अल्डिहाइड ग्रुप आणला, टू मिथाईल बेन्झा अल्डिहाइड बिकेम द प्रॉडक्ट. इथं सुद्धा तुम्ही सेम थिंग करू शकताय. सी ओ एच सी एल अनहायड्रस ए एल सी एल थ्री, ए एल सी एल थ्री मेंटेन ठेवा. बाकी तुम्हाला माहिती आहे बेन्झिनच्या रिंगवरचा तुम्ही तो ग्रुप हलवणार आहे का? नाही. सी एच टू सी एच थ्री तुम्ही आहे असा ठेवाल ना, कारण रिप्लेस कोण होतं तर ऑर्थोसाईड तर ही पण आहे, ह्या साईडून पण तुम्ही काढू शकता. हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय बेन्झाल्डिहाइड. So this is nothing but Gatterman's Koch reaction, which will give either complete benzaldehyde or substituted benzaldehyde. Ita apli Gatterman Koch reaction sampli, patkan screenshot kara. Aldehyde cha sagya methods sampla ite 1 2 3 4 till Gatterman Koch fifth bagaychi Friedel-Crafts. Take a screenshot. फ्रेडलक्राफ्ट अल्कायलेशन अँड असायलेशन 11th स्टँडर्डपासून शिकत आलेल्या रिॲक्शन्स आहेत, पण एक्झॅक्टली याची मेकॅनिझम किती जणांना माहिती आहे? मॅम, तुम्ही पहिल्या चारची तर मेकॅनिझम नाही सांगितली, पण पाचव्याची का सांगताय? तर पाचवा अतिशय इम्पॉर्टंट आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, आणि ह्या टाईपच्या रिॲक्शन्स ऑलमोस्ट आपण सगळ्या चॅप्टरमध्ये करतो. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आर मोर कॉमन ऑन बेन्झिन, त्यामुळे मी याची मेकॅनिझम तुम्हाला सांगतीये. त्याआधी बघा, मी परत टुलीन घेतलाय, त्याच्यावर सी ओ एच सी एल आहे. हे लक्षात आलं असेल गॅटरमन कॉच आहे. गॅटरमन कॉच रिॲक्शनमध्ये काय होत असतं? मिथाईल इज डोनेटिंग ग्रुप, त्यामुळे ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्सला रिॲक्शन होणार. आपण एकच प्रॉडक्ट बनवला ना मगाशी, फक्त हा प्रॉडक्ट बनवला, बट दॅट इज मायनर. सो मेजर प्रॉडक्ट पण बनवा, अँड मेजर कोण असतो? ऑलवेज पॅरा इज द मेजर प्रॉडक्ट अँड ऑर्थो इज द मायनर प्रॉडक्ट. फ्रेडलक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन पहिल्यांदा बघूनच घ्या की रिॲक्शन कशी असते. बेन्झिन असतो किंवा बेन्झिन असते, आता असते की असतो आपल्याला माहिती नाही ना. सो बेन्झिन अँड या बेन्झिनवरती तुम्ही टुलीनसोबत सुद्धा कंटिन्यू करू शकता ही रिॲक्शन. बेन्झिनसोबत केली तरी पण चांगलंच आहे. सो बेन्झिनवरती आपण पुट करणार आहे कोणताही असाईल ग्रुप, असाईल क्लोराईड लिहिलं मी. सो असाईल क्लोराईड आता तुम्हाला पाठ झाला असेल ना, कसा काय पाठ झाला सांगा. असाईल क्लोराईड रोझेमंड रिॲक्शन्स आठवतात, असाईल क्लोराईडपासून केलेल्या त्या रिॲक्शन्स आहेत. सो हा झाला असाईल क्लोराईड, पण ही रिॲक्शन होते कोणाच्या प्रेझेन्समध्ये? लेविस ॲसिडच्या. म्हणजेच कोण? अनहायड्रस ए एल सी एल थ्री, एफ ई सी एल थ्री, हे सगळे लेविस ॲसिड आहेत. कुठे लिहिलं मी बघा, अनहायड्रस ए एल सी एल थ्री किंवा काय म्हणतीये एफ ई सी एल थ्री, हे सगळे ॲसिड आहेत. का ॲसिड आहेत? कारण आता ए एल सी एल थ्रीचं स्ट्रक्चर बघा कसं असतं, सी एल सी एल सी एल अँड ॲल्युमिनियमकडे असतं एक वॅकंट ऑर्बायटल. या वॅकंट ऑर्बायटलमध्ये ऑलवेज कोणाची भूक असते? यांना इलेक्ट्रॉन्सची भूक असते, अँड ते इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे खेचून घेणार आहेत. कोणाकडून खेचून घेतील? बघा कोण आहे तुमच्याकडे, एक असाईल क्लोराईडचा मॉलिक्यूल आहे जो मी इथं काढते, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एल. अँड क्लोरीनवरती तुम्हाला माहिती आहे तीन तीन लोन पेअर असतात, एक लोन पेअर, दोन लोन पेअर, तीन लोन पेअर. हे बघा इलेक्ट्रॉन्स,
हे बघा वैकंट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स वैकंट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स वैकंट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सना सुद्धा गरज असते एका चांगल्या घराची आणि घराला सुद्धा गरज असते कोणत्या आपल्या घरात टेनंट येऊन राहावं. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आता वाट न बघता या घरामध्ये सेटलमेंट करायला जातात. ॲल्युमिनियम अख्ख्या सीएललाच खेचून घेतो. तुमच्याकडे काय आहे? हा एक लोन पेर आहे का? ओके आहे. माझ्याकडे एक घर आहे. या AlCl3 या सीएलला घेतो अँड काय बनवतो? AlCl4. इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे त्यांच्यावरती चार्ज येतो मायनस. हा सीएल पूर्णपणे निघून जातो त्यांच्याकडे. मग इथं राहिलं काय बघा? CH3 सी डबल बॉन्ड ओ अँड इलेक्ट्रॉन्स गेले ना, सो पॉझिटिव्ह चार्ज. आणि ज्या स्पीसीजवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यालाच तर मी इलेक्ट्रोफाईल म्हणते. सो दिस इज माय ऍक्टिव्ह इलेक्ट्रोफाईल. हा झाला माझा इलेक्ट्रोफाईल. आणि बेन्झीन कशी असते? न्यूक्लिओफाईल. कारण बेन्झीनमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत, 6π इलेक्ट्रॉन्स. म्हणून बेन्झीनला आवडत असतो पॉझिटिव्ह चार्ज. आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आवडत असते निगेटिव्हली चार्ज बेन्झीन रिंग. त्यामुळे होतं काय, या कुठल्याही एका पोझिशनला तुम्ही त्या पॉझिटिव्ह चार्जचा अटॅक करू शकता. बेन्झीनची रिंग कोणत्याही पोझिशनला सी डबल बॉन्ड ओ अटॅक करतो अँड CH3 काय बनलं बघा जरा. या कंपाऊंडला म्हणायचं ॲसिटोफिनोन. ॲसिटोफिनोन हे त्याचं कॉमन नेम आहे. ही फिनाईल रिंग आहे, ही त्याची मिथाईल रिंग आहे. सो तुम्ही याला मिथाईल फिनाईल किटोन सुद्धा म्हणू शकता, कारण एम अल्फाबेटिकली पहिला येतं, MMOP ना. सो मिथाईल फिनाईल किटोन किंवा ॲसिटोफिनोन जरी म्हटला तरी सुद्धा चालेल. ही असते फ्रेडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. इथं तुम्ही असाईल क्लोराईड सुद्धा वापरू शकता, जसं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं, किंवा ऍसिड अनहायड्राइड जरी वापरला, CH3 सी डबल बॉन्ड ओ ओ ओ सी डबल बॉन्ड ओ CH3 हा जर ऍसिटिक अनहायड्राइड जरी तुम्ही यूज केला तरी सेम रिॲक्शन होते, तरी सुद्धा सेम रिॲक्शन होते, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही प्रॉडक्ट हाच बनवताय, फक्त इथं मध्ये तो कंपाऊंड लिहायचा. डन, गॉट माय पॉइंट? हीच रिॲक्शन जर मी टुलीन सोबत करणार असेल तर बघा, खाली मी दुसरा रिएजंट काढते, रिॲक्टंट वेगळा घेऊया. आय होप हे दिसतं. टुलीन सोबत मग जरा बघा, टुलीनवरती सेम रिॲक्शन करणार आहे. सगळ्या गोष्टी तर सेम होतील ना, इलेक्ट्रोफाईल बनेल. फक्त इलेक्ट्रोफाईल अटॅक करताना कुठे करणार आता? कोणत्याही पोझिशनला करेल का? नाही, ऑर्थो पोझिशनला करेल अँड पॅरा पोझिशनला करेल. ऑर्थोला केला तर मायनर प्रोडक्ट, पॅराला केला तर मेजर प्रोडक्ट. बेन्झीनवरती कुठेही करू शकतो, पण जेव्हा मिथिल ग्रुप लागतो तेव्हा ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनलाच करणार. या झाल्या 5 रिॲक्शन्स. पहिला याचं स्क्रीनशॉट करा. या झाल्या 5 रिॲक्शन्स. 5 रिॲक्शन्समध्ये आपण सगळीकडे ॲरोमॅटिक कंपाऊंड्सच शिकलेत, ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स, ॲरोमॅटिक किटोन्स अँड टोटली प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स ओनली फ्रॉम ईस्टर्स. ईस्टर्स काय असतात? हा फंक्शनल ग्रुप RC डबल बॉन्ड ओ आर. मग आरच्या ठिकाणी मी CH3 लिहिलं. आर असेल किंवा R- असेल, आपण दोन्ही सेम ग्रुप घेऊन चालूया. त्यावरती डायबल एच पुट केलं. डायबल एच आपल्यासाठी नवीन नाही आहे, आपण नायट्राइजच्या रिॲक्शनमध्ये पण शिकलो. डायबल एच म्हणजे डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राइड. तो हायड्राइड डोनर आहे, म्हणजे हायड्रोजनला डोनेट करतो. इट इज अ रिड्युसिंग एजंट. अजून एक हिंट सांगते, लक्षात ठेवा, ऑलवेज कार्बोनिल कार्बनचा कार्बन हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे. मी इथे सेपरेट स्ट्रक्चर काढलं. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कार्बन आणि ऑक्सिजनला कम्पेअर करा, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तो इलेक्ट्रॉन्स खेचतो, त्याच्यावरती येतो निगेटिव्ह चार्ज, म्हणून आपण त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतो. आणि कार्बनवर असणार पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. सो हा जो कार्बन आहे तो इलेक्ट्रोफिलिक आहे. आणि या साईडला पण ऑक्सिजन आहे ना, सो तो ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो अजून इलेक्ट्रॉन्स खेचणार आहे इकडे. सो या दोनमध्ये सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, जसा या दोघांमध्ये. मग हा बॉन्ड आता पोलर झाला, सिंगल बॉन्ड तोडू शकते मी पटकन, है की नाही? सो या बॉन्डला आता तोडा. एक हायड्रोजन या साईडला द्यायचा, एक हायड्रोजन या साईडला द्यायचा.
हाइड्राइड डोनेशन आहे ते, ठीक आहे. एच प्लस म्हटलेलं नाही आहे मी, एच प्लस म्हणजे प्रोटॉन, एच मायनस म्हणजे हाइड्राइड. एच मायनस कोणाकडे जाणार आहे, या एच प्लस कडे. काय कंपाऊंड बनेल बघा, येलोनीच काढूया. पहिला सी एच थ्री आहे तसा, त्याच्यानंतर कार्बन वरती डबल बॉन्ड आहे अँड पॉझिटिव्ह चार्जला कोण आलं, एक एच आला. एक एच इथे देतोय आपण, तो कोणता एच आहे, हायड्राइड, दॅट इज एच मायनस. आणि इकडे एक एच देतोय, तो कोणता, पॉझिटिव्ह चार्ज. सो इकडे दिल्यानंतर काय तयार होईल बघा, सी एच थ्री ओ एच, दॅट इज मिथॅनॉल. ओके, सो एक तर तुम्हाला अल्डिहाइड भेटणार आहे, दुसरा मिथॅनॉल भेटणार आहे. त्याच्याबद्दल विचार करायचा नाही कारण तो बाय प्रोडक्ट आहे. मेन प्रोडक्ट कोण आहे, आपला अल्डिहाइड इज अ मेजर प्रोडक्ट. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट, ही रिॲक्शन 195 केल्विन म्हणजे कमी टेम्परेचरला केली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. ओके, हा तुमच्या ईस्टरला रिड्यूस करतोय अल्डिहाइडमध्ये, पण जर हाय टेम्परेचर ठेवलं तर परत अल्डिहाइड रिड्यूस होईल अल्कोहोलमध्ये. हे मला नको आहे, मला अल्डिहाइड हा प्रॉडक्ट पाहिजे. सो मी कमी टेम्परेचर ठेवणार, 195. क्लिअर झालं, कोणताही येऊ दे कंपाऊंड, ठीक आहे. मी भले मोठे कंपाऊंड काढू शकते आता, सी एच थ्री, सी एच टू, सी डबल बॉन्ड ओ, त्याच्यानंतर समजा सी एच थ्री, त्याच्यावरती मी काय पुट करणार आहे, डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. तुमचं काम एकच आहे, कार्बोनिल कार्बन शोधा, त्याच्या पुढचा ऑक्सिजन, ब्रेक द बॉन्ड, या पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि इकडे पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन. सो प्रॉडक्ट काय बनेल, सी एच थ्री, सी एच टू, सी डबल बॉन्ड ओ एच. मी पुढचा बाय प्रॉडक्ट काढत पण नाही, 1, 2, 3, दॅट इज प्रोपॅनल भेटला आणि इथं कोण आहे आपला, 1, 2 इथॅनल भेटला. ओके, सो हा एक लास्ट पॉईंट राहिलेला अल्डिहाइड्सच्या प्रिपरेशनमध्ये. या मेथडपासून मी किटोन बनवू शकत नाही, सो प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स ओनली असं आहे ते, फक्त अल्डिहाइड्स प्रिपेअर करू शकतो, किटोन्स नाही, युझिंग डायबल एच ऑन ईस्टर्स. आता याचा स्क्रीनशॉट करा आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. यूट्यूबवरती खूप सारा कंटेंट अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. सॉलिड स्टेटचं पार्ट बाय पार्ट बघा, तुमच्या ज्युनियर्सना सजेस्ट करा आपलं चॅनल, कारण मराठीमध्ये आपल्याला केमिस्ट्री फार चांगल्या पद्धतीनं कळू शकते, कारण इट्स अ मदर टंग, येस ऑर नो. सो इफ यू ॲग्री, प्लीज शेअर इट टू युअर ज्युनियर्स अँड मेक देअर स्टडी हेल्पफुल. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अशी बॅच आहे की जे कॉलेजला गेलीच नाही आहे, आता बरेच दिवस झालं आपण घरी आहे, कॉलेजला जाता येतोपर्यंत लॉकडाऊन होतो आहे. अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी इन दिस सिच्युएशन, की आपल्यासोबत टीचर नाही आहेत, पण एक आपला मोबाईल जो आपल्यासोबत आहे आणि त्यामध्येच जर आपल्याला आपले टीचर्स भेटले तर याच्यासारखी चांगली गोष्ट नाही आहे. सो मी अँड यू कॅन रिमेन कनेक्टेड वाया यूट्यूब, वाया मेनी मोर बॅचेस, पण जस्ट थिंक इट की तुम्ही मला ग्रो करायला हेल्प करा, मला लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर आ व्हिडिओ. थँक्यू सो मच.